असेच निरनिराळे व्हिडिओ पाहण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि हां, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, मी अमोल खिस्ते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. तर आजचा व्हिडिओ हा आपण कोणत्या देवळाला किंवा मंदिराला भेट देत नाही किंवा कोणत्या ऐतिहासिक स्थळाला भेट देत नाही. आजचा व्हिडिओ हा आपल्या शेतीसाठी आहे, आपल्या शेतकरी बांधवांसाठी आहे. शेतकरी शेतामध्ये राबत असतो आणि उत्पादन घेत असतो, पण पारंपरिक शेतीमध्ये मिळणारा फायदा हा खूपच कमी असतो. त्यासाठी आता नवीन टेक्निक आणि नवीन तंत्र असं उपलब्ध करून आपल्याला जास्तीत जास्त नफा कमीत कमी खर्चामध्ये काढता येईल असं काहीतरी पाहावं लागतं. तर आज आमच्या गावामध्ये एक असंच टेक्निक आहे, भुईमुगाच्या उत्पादन हे 30 ते 40% वाढवण्याचं तंत्र गावामध्ये आहे. तर मी या चॅनलच्या माध्यमातून हा छोटासा प्रयत्न करणार आहे की हे आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यापर्यंत हे पोचावं आणि आपण ते तंत्र पाहूया अगदी घरच्या घरी, म्हणजे कोणताही अतिरिक्त खर्च न करता तुम्ही कशा पद्धतीने भुईमुगाचं उत्पादन जास्त घेऊ शकता किंवा 30 ते 40% नफा कमवू शकता. तर आपण पाहूया. मित्रांनो, आपण आता आहोत भुईमुगाच्या शेतामध्ये आणि तुम्ही पाहू शकता की हा सध्या भुईमुग आहे, हा भुईमुग आहे आणि इकडे बॅलरच्या साह्याने पसरवलेला, म्हणजे सपाट केलेला भुईमुग आहे. तिकडे पाहू शकता की हा सोन्या भुईमुग सपाट करतोय. म्हणजे तुम्ही आता विचार करताल की हा असं का करतोय, म्हणजे चांगल्या पिकावर हा बॅलर का फिरवतोय. तर तुम्ही पाहू शकता की बॅलर फिरवण्यामुळे ह्या अशा पद्धतीने हे सगळे झाडं, म्हणजे रोपं जी आहेत भुईमुगाची, ते लोळलेले आहेत पूर्ण. मग लोळल्यामुळं काय होतं तर तुम्ही पाहू शकता आता हे रोप जे आहे ते पूर्ण मोठे आहे, उंचीला खूप आहे. त्याच्यामुळे जे त्याचं एनर्जी जे असते, स्ट्रेंथ जे असते त्या पिकाची, ते पूर्ण म्हणजे बळ बोलतात, हे जे बळ आहे ते पूर्ण पानामध्ये जातं. म्हणजे परिणामी काय होतं तर जे खाली ज्या शेंगा ज्या लागतात त्या कमी लागतात किंवा पोचट असतात किंवा छोट्या असतात. म्हणजे आपल्याला शेतकऱ्याला एक पाहिजे असतं, म्हणजे आपल्याला उत्पादन जास्त पाहिजे असतं. आता हा पाला जास्त मोठा होऊन किंवा काय होऊन आपल्याला फायदा नसतो. तर आपण एक विचार करतो की आपल्याला शेंगाचं उत्पादन जास्त मिळायचं, त्यासाठी ते एक नवीन तंत्र आहे. त्यासाठी काय होतं, आता तुम्ही बघता आता हा भुईमुगाचं रोप हे वाकलेलं आहे. आता वाकल्यामुळे काय होणार, ह्या ज्या आऱ्या असतात ह्याच्या आऱ्या, आता ह्या आऱ्या जमिनीला टेकणार, त्या टेकल्यानंतर त्याच्यातून मुळं फुटणार आणि ते मुळं फुटून त्याला शेंगा लागणार. म्हणजे तुम्ही विचार करता आता हे भुईमुगाचं रोप, या रोपाला फक्त आता खालीच शेंगा लागतात याला, पण आता हे जे सपाट केल्यामुळे काय होतं, सपाट केल्यामुळे हा आता हा जो पोर्शन आहे, ह्या जे फांद्या आहेत ह्या जमिनीला टेकतात, अशा टेकल्यामुळे या ह्याच्यामधून आऱ्यामधून मुळं फुटतात आणि त्याला पण शेंगा लागतात. म्हणजे उत्पादन हे जास्त वाढतं. आणि अजून एक फायदा याचा असा आहे की हे फिरवल्यामुळे जे पानं आहेत, म्हणजे हा जो पाला आहे वरचा, तो कमी लागतो आणि जे पूर्ण बळ आहे पिकाचं ते फक्त शेंगामध्ये जातं. म्हणजे आपल्याला भरघोस उत्पादन मिळू शकतं आणि त्याच्यामध्ये असं अवघड असं काहीच नाही आहे. एक साधा आपला घरचा बॅलर घेतलेला आहे आणि त्या बॅलरच्या साह्याने आपल्याला फक्त पिकावर फिरवायचं आहे बॅलर. तुम्ही पाहू शकता तर आपण घरच्या घरी करू शकतो आणि आपण असे छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्याच्यामधून आपण भरघोस उत्पादन घेऊ शकतो. अशा काही गोष्टी शेतकऱ्यांपर्यंत पोचाव्या म्हणून हा माझा छोटासा उद्देश आहे. तर इकडे सोने आहे, तर सोने तू गेले अर्धा तास हे सगळं फिरवतोय, हे सगळं तूच केलंयस आणि तुला म्हणजे खूप जड जात आहे ते फिरवायला की कसं पद्धतीने, का सोपं जातंय? सोपं जाते, त्याच्यामध्ये असं काय अवघड नाही आहे. अवघड नाही, म्हणजे एकंदरीत छान आहे, म्हणजे लोकांसाठी करण्यासाठी. तर इकडे आहेत या जमिनीचे मालक सचिन ठवाळ. तर सचिन, तुला ही आयडिया कुठून आली आणि तुला यातून किती फरक पडला, पहिल्या उत्पादनापेक्षा किती फरक पडतो याच्यामध्ये? मला याची माहिती आपल्या गावातील सिद्धेश्वर कृषी सेवा केंद्राचे मालक गणेश खेसे ते या ठिकाणी आले होते आणि त्यांनी सांगितलं की भुईमुगाची उंची जास्त वाढलेली आहे, त्याच्यावरती बॅलर फिरवून घे आणि बॅलर फिरवल्यानंतर तुला त्याच्या वाढीमध्ये सुद्धा फरक होईल, जास्त वाढत आहे ते कमी होईल आणि शेंगा पोसायला मदत होईल. गेल्या वर्षीसुद्धा मी हेच पीक घेतलं होतं भुईमुंगाचं, त्यावेळी जास्त वाढ झाली होती
आणि शेंगा पाहिजेल त्या प्रमाणात नव्हत्या. पाहू या वर्षी प्रयोग करून पाहिला आहे, समजेलच भुईमुग काढल्यानंतर. तुला असं दुसऱ्याची कोणाची सक्सेस स्टोरी माहिती आहे की? खूप वेळा ऐकलं होतं पण कधी केलं नव्हतं स्वतःच्या शेतावरती प्रयोग. तर ही पहिलीच वेळ आहे आणि पाहूया आता सचिनने हा प्रयोग पहिल्यांदाच केलेला आहे. सचिनच्या उत्पादनामध्ये किती फरक पडतो आपण नेक्स्ट सचिनमध्ये सचिनची एक स्टोरी ऐकूया आणि सक्सेस स्टोरीज सचिनची जाणून घेऊया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद सचिन दिल्या माहितीबद्दल. धन्यवाद.